विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पान क्रमांक अठ्ठावीस वरील घटक वजाबाकी मागे मोजून हा पाहणार आहोत परंतु हा घटक मी आज तुम्हाला एका खेळाच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग बघूया काय आहे तो खेळ बघा या खेळासाठी मी आपल्या गणित पेटीतील ही पाटी आणि एका ठोकळ्यांचा वापर केलेला आहे बघा मी या ठिकाणी काही ठोकळे ठेवलेले आहेत बघूया किती आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आपण पूर्ण शंभर सुद्धा संख्या घेऊ शकतो परंतु या ठिकाणी मी तुम्हाला पन्नास पर्यंतच्या संख्या दाखवत आहे बघा हा खेळ काय आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपला घटक आहे वजाबाकी मागे मोजून म्हणजे आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी तर करायची परंतु मागे मोजून करायची हा खेळ कसा खेळायचा आहे बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जास्तीत जास्त पाच किंवा कमीत कमी पाच जास्तीत जास्त पाच पर्यंत आपण ठोकळे उचलू शकतो किंवा कमीत कमी पाच पेक्षा कमी कितीही उचलले तरी चालतात यासाठी खेळासाठी दोन जण लागणार आहेत जो शेवटला ठोकळा उचलेल तो व्यक्ती हारला असं समजायचे बघा या खेळाची नोंद आपण कशी घेणार आहोत प्रथम होते घेतले आणि उरले म्हणजे प्रथम किती ठोकळे आहेत आपण पन पन्नास ठोकळे घेतलेले आहेत या ठिकाणी बघा मी घेतले म्हणजे आता या ठिकाणी मी जर चार ठोकळे काढले या ठिकाणचे चार ठोकळे जर काढले तर मागे मोजून वजाबाकी कशी करायची आहे पन्नास पन्नासच्या मागे मोजायचे पन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस बघा याच्यातून किती कमी केलेत मी घेतले किती चार उरले किती शेहेचाळीस बरोबर आहे अशी लगेच त्या खेळामध्ये काय करायची नोंद करायची आता दुसरा एक व्यक्ती याच्यासाठी एखादा लागेल की त्याने किती ठोकळे उचललेत पाच ठोकळे उचलले किती ठोकळे उचलले पाच आता किती होते आता किती होते आपले शेहेचाळीस होते उचलले किती पाच बघा आता शेहेचाळीसच्या मागे पाच मोजायचे पंचेचाळीस चौवेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस आणि एक्केचाळीस किती उरतात एकेचाळीस मग या ठिकाणी लगेच नोंद करायची आहे बघा नंतर दुसरा किती उचलेल जर तिसऱ्याने फक्त एकच उचलला आता किती उरतात किती होते एक्केचाळीस होते लगेच इथं किती उरले म्हणून प्रथम एक्केचाळीस होते त्याच्यामधले किती उचलले एकच उचलला एक्केचाळीसच्या मागे एक एक जर मोजला मागे मोजायचे आपल्याला वजाबाकी कशी करायची मागे मोजून एक्केचाळीसच्या मागे एक मोजला तर किती येतात चाळीस मग आपले किती उरले चाळीस लगेच नों याची नोंद घेत चलायचे बघा चाळीसच्या मागे आपण लगेच पाच घेऊया बघा चाळीसच्या मागे पो मोजा मग पाच एकोणचाळीस अडोतीस सदोतीस छत्तीस पस्तीस मग किती आहेत पाच घेतले आपण म्हणून या ठिकाणी पाच चाळीसच्या मागे पाच मोजल्यानंतर किती येतात पस्तीस लगेच हे पस्तीस या ठिकाणी लिहायचेत बघा पस्तीसमधून परत पाच कमी करूया बघा पस्तीसमधून परत पाच कमी केले मोजा उलट मागे मोजून करावा जा बाकी चौतीस तेहतीस बत्तीस एकतीस तीस किती आले तीस त्यानंतर बघा परत तीसमधून पाच मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे लवकरात लवकर फास्ट होण्यासाठी पाच पाच कमी करते तुम्ही एक दोन तीन असं कितीही कमी करू शकता बघा तीस तीसमधून परत पाच कमी केले एक तीसच्या उलट क्रमाने मागं मोजायचे तीस उल्ट मा एकोणतीस अठ्ठावीस एक सत्तावीस सव्वीस पंचवीस बघा या ठिकाणी किती येणार आहे पंचवीस लगेच या ठिकाणी पंचवीस येणार आहे पंचवीस मधून परत आता चार कमी करून दाखवा चार पंचवीस मधून आपण किती कमी करायलो चार कमी करायलो मग पंचवीस मधून चार कमी करा किती येतात बघा चोवीस तेवीस बावीस एकवीस बघा या ठिकाणी एकवीस अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे दोघा जणांनी हा खेळ खेळायचा आहे कधीपर्यंत आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी इथपर्यंतच खेळून दाखवलाय तुम्ही हे एकदम शून्य येईपर्यंत शून्य ठोकळे उरेपर्यंत हा खेळ खेळायचा आहे काय तर मग खेळणार ना हा सर्वजण खेळ